नमस्कार, महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज बघूया। काल महाराष्ट्र किनारपट्टीपासून ते केरळ किनारपट्टीजवळ पर्यंत जो कमी दाबाचा पट्टा होता तो आजही तिथेच कायम आहे। कोकण गोव्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। आज पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर 3 आणि 4 जुलैला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। आता आपण महाराष्ट्राच्या 4 विभागांचा हवामानाचा अंदाज बघूया। कोकण गोव्यात पुढील 5 दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। आज कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर उद्या आणि परवा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात आज घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर उद्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोकण गोव्याला आज उद्या आणि परवा 3 दिवस ऑरेंज अलर्ट आहे। तर मध्य महाराष्ट्राला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। विदर्भात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह विजांचा कडकडाट होऊन काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। आता आपण पुणे आणि परिसरातील हवामानाचा अंदाज बघूया। आज आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। उद्या 1 जुलैला आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 2, 3, 4 जुलैला आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 5 आणि 6 जुलैला आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे।